सरकार असंवैधानिक आहे. असंवैधानिक सरकारचं कधीही एखाद्या तारखेला कोर्ट काय करेल एक सांगता येत नाही, आणि म्हणून मग मंत्रिमंडळ विस्तार करायचा तर मग कोण राहणार पुढे? आचारसंहितेचा भंगच आहे. शिक्षकांच्या विषयी असो की कोणत्या विषयावर या महाराष्ट्रात कोणत्या घोषणा करता येत नाही. वाटतं त्यांनी नियम पाळले नसतील, परंतु मी नियम पाळेल. सरकार कोण आहेत म्हणजे सांगणार आहे? म्हणजे अधिकृत प्रवक्ते आहेत की मंत्री म्हणून त्यांनी सांगितलं ते सुस्पष्ट झालं पाहिजे. मला वाटत नाही मंत्रिमंडळाचा विस्तार फार लवकर होईल. आचारसंहिता असल्यामुळे याच्यावर बोलता येणार नाही. कारण हे सगळं सरकार असंवैधानिक आहे. सुप्रीम कोर्टाच्या मध्ये सुनावणी चालू आहे. 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा चालू आहे. आणि या सगळ्याच्यात सुस्पष्टपणे शेड्यूल 10 नुसार अँटी डिफेक्शन लॉ हे सांगतंच. पक्षांतरबंदी कायद्याच्या नुसार सुस्पष्टपणे या 16 लोकांनी भंग केलेला आहे, त्यांच्यावर कारवाई होणं 100% अपेक्षित आहे. आणि म्हणून हे सरकार असंवैधानिक आहे. असंवैधानिक सरकारचं कधीही एखाद्या तारखेला कोर्ट काय करेल एक सांगता येत नाही, आणि म्हणून मग मंत्रिमंडळ विस्तार करायचा तर मग कोण राहणार पुढे? हा सगळा प्रश्न आहे. मुख्यमंत्री असं म्हणतो आम्ही सक्षम आहोत, कोर्टात बाजू मांडलेली आहे, त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की निकाल काय लागणार आहे, त्यामुळे कुठंतरी हा निकाल उद्याचा 30 तारखेचा त्यांच्या बाजूने लागणारच असं मुख्यमंत्री सुचवत आहे. मला असं वाटतं लागणारच जर म्हणत असेल तर शंकेला वाव आहे. पण कायदा जो आहे, किती सदस्यांनी पक्षांतर केल्यावर काय होतं, त्यांनी गेलं राजीनामा देऊन जावा नाही, तर त्याची संख्या मला वाटतं त्याचं सगळं घटनेनं सुस्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून पक्षांतरबंदीच्या कायद्यानुसार या 16 जणांवर कारवाई होणं कायद्याच्या दृष्टीनं बिलकुल हे झालंच पाहिजे, अशा प्रकारचाच कायदा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षकांना पेन्शन लागू होणार असं सांगतात, तुम्ही आचारसंहिता असल्याचं विरोधी पक्ष बोलत नाही, आणि मुख्यमंत्री तर थेट शिक्षकांना पेन्शन लागू होणार, ह्या आचारसंहितेचा भंग आहे की नाही? आचारसंहितेचा भंगच आहे. शिक्षकांच्या विषयी असो की कोणत्या विषयावर या महाराष्ट्रात कोणत्या घोषणा करता येत नाही. वाटतं त्यांनी नियम पाळले नसतील, परंतु मी नियम पाळेल. मुख्यमंत्रीची घोषणा तुम्हाला वाटते का ही कुठेतरी पराभूत होत चालली? बिलकुल ज्या निवडणुका चालू आहे याच्यामध्ये या सरकारच्या विरुद्ध शिक्षकांमध्ये पदवीधरांमध्ये रोष आहे, आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी घोषणा केली असावी ही निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरते. सकाळी अब्दुल सत्तार असे म्हणले की येत्या 30 तारखेला चिन्ह आणि निकाल हा आमच्याकडून चालला आहे. सत्तार कोण आहे? ओके, सत्तार कोण आहेत म्हणजे सांगणार आहे? म्हणजे अधिकृत प्रवक्ते आहेत की मंत्री म्हणून त्यांनी सांगितलं ते सुस्पष्ट झालं पाहिजे. संतोष बांगरांचा मुद्दा काल सुद्धा त्यांनी एका प्रिन्सिपल प्राध्यापकाला मारहाण केलेली आहे. कुठंतरी हे अति होतंय आणि त्याला प्रिन्सिपल होती घटना आणि त्यांचे कान पकडून केस ओढून मारहाण, म्हणजे काय अंकुश नाही असं दिसतंय. मला असं वाटतं की आपण सत्ताधारी असताना कोणाचं काही चुका असेल तर त्या लक्षात आणून देऊ शकतो. त्याला रितसर मार्ग आहे, तक्रारी आहे, सरकार आहे, प्रशासन आहे. अशा पद्धतीनं प्रिन्सिपलसारख्या व्यक्तीच्या ठिकाणी कायदा हातात घेणे चुकीचं आहे. बांगर जे काही करताय दादा, ही घटना तुम्हाला ह्या व्यक्तीबद्दल काय वाटतं? काय वाटणार, ती व्यक्ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीनं वागते. त्याला एकदा झालं, दोनदा झालं, वारंवार होतं, तर मला असं वाटतं त्याला एक काहीतरी चांगला शब्द आहे की अशा पद्धतीनं सवयीचाच भाग आहे त्यांचा की कोणालाही तरी मारहाण करणे, कोणाला तरी शिव्या देणं, आणि अशा प्रवृत्तीचे लोक सरकार सांभाळत आहे. कारवाई तर झाली पाहिजे ना, कायदा कोणी हातात घ्यावं, कारवाई तर झाली पाहिजे. बांगर असेल नाही तर अन्य कोणी असेल, कारवाई झाली पाहिजे. पुण्यामध्ये यवतला 7 जणांची झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे, आणि ते सुद्धा अंधश्रद्धेतून करणी भूतबाधा करतायत, भानामती करतायत, या भीतीतून त्या 7 जणांची हत्या केली असावी असा सध्या अंदाज व्यक्त केला जातोय, आपली काय भूमिका? नाही, खरं तर हे दुर्दैवी आहे. मी ते सगळं प्रकरणाची माहिती घेतली की आधी वेगळ्या प्रकारे सांगितलं गेलं, परंतु प्रत्यक्षात जे सत्यता बाहेर येते की अंधश्रद्धेतून अशा पद्धतीनं पुरोगामी महाराष्ट्रात हत्या होत असेल, तर मला वाटतं सगळ्यांनीच राजकीय व्यवस्था असो, सामाजिक व्यवस्था असो, त्यांनी या व्यवस्थेची पुन्हा एकदा याच्याकडे लक्ष देण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. सध्या महाराष्ट्रात काही पोटनिवडणुका सुरू आहेत, काही ठिकाणी सुरू आहेत, मात्र तुमच्या पक्षातल्या घटक पक्षांकडून महाविकास आघाडीतल्या त्याला विरोध केला जातोय, काही ठिकाणी उमेदवार सुद्धा दिले जात आहेत, त्यामुळे वाटतं याच्याविषयी जॉईंटली महाविकास आघाडी म्हणून काल बैठक झाली की आज होणार माहीत नाही मला, परंतु याच्यामध्ये ठरणार आहे की या 2 जागेचं काय करायचं, लढायचं नाही लढायचं, लढणार असेल तर कोण लढणार हे ठरणार आहे. शेतकऱ्याला न्याय कधी मिळणार आहे सर?
पठाण चित्रपटावरून सध्या वाद निर्माण झालेला आहे. मंदिरचे संघटना आहेत, बजरंग दल असतील, इतर काही संघटना असतील, त्या विरोध करतायत आणि रस्त्यावर सुद्धा उतरण्याची शक्यता. आज रिलीज झाला मी बघितलेला नाही तो पिक्चर. मला वाटतं कोणताही पिक्चर असो तो पिक्चर म्हणून घ्यावा, फार बाकी त्याच्या भानगडीत पडू नये. वंचित आणि तुमची युती झाली, पण ह्या युतीचा काही आम्हाला परिणाम होणार असे सत्ता सरकार म्हणाली. निवडणूक झाल्यावर कळेल परिणाम होतो का नाही होतो.